विडी कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील मजुरी देण्याची मागणी मार्कंडेय जन्मोत्सव महामंडळानं केली आहे. या संदर्भात महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं. लॉकडाऊनमुळं विडी कारखाने बंद असून काम नसल्यानं विडी कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. विडी कामगारांना शासन आदेशाप्रमाणे लॉकडाऊन कालावधीतील मजुरी देण्याची मागणी निरंजन बोद्धुल आणि अनिल वासम यांनी केली. कोरोना व्हायरसमुळे सोलापुरात विडी कामगारांची जी उपासमाराची वेळ आलेली आहे त्या संदर्भात महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले की त्यांना शासनाच्या आदेशाप्रमाणे एक महिन्याचा मजुरी त्यांना अदा करण्यात यावी या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे. आम्ही प्रत्यक्ष आर्टिसनला भेटून निवेदन देऊन तरी त्याने सोमवारी बैठक या संदर्भात बैठक बसवून याबाबत निर्णय घेतो म्हणले. माझी असे विनंती आहे की सोमवारी तात्काळ त्यांच्या सर्व मालकांना विनंती विडी कामगारांच्या विनंती आदेश देऊन त्यांना एक महिन्याचा मजुरी अदा करावी असे विनंतीपूर्वक अर्ज करण्यात आलेली आहे. सोलापूर शहरातील 65,000 विडी कामगार महिलांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांची रोजीरोटी पूर्ण करण्यासाठी शासनानं सगळ्या कारखानदारांना त्यांना मजुरी देण्याचा आदेश जारी केलेला आहे. त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे याकरिता आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय देशमुख साहेबांना निवेदन दिलो आणि या संदर्भात सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याने त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक विडी कामगार महिलांना त्यांना किमान आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी शासनाकडून कारखानदारांना जे परिपत्रक जाहीर केलेलं आहे त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत.